31व्या पुणे फेस्टिवलचे 6 सप्टेंबरला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. कला, संस्कृती, गायन, नृत्य आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या पुणे फेस्टिवलला 6 सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. यावर्षी पुणे फेस्टिवलमध्ये अभिनेत्री हेमा मालिनी यांचा गंगा बॅले ऑल इंडिया, उर्दू मुशायरा, मराठी हास्य कवी संमेलन, मिस पुणे फेस्टिवल, पाककला आदी कार्यक्रम पुणे फेस्टिवलमध्ये असणार आहेत. विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या उद्घाटन सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असून, यावर्षी ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज आणि अभिनेते प्रेम चोप्रा यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. आपले वेटरन डान्सर, ॲक्ट्रेस आणि पुणे फेस्टिवलचे वेटरन हेमा मालिनी, त्यांनी आपलं नवीन बॅले गंगा हे सादर करणार आहेत. हे फार महत्त्वाचं कार्यक्रम आहे आणि सगळ्यांनी त्या उपस्थित राहायला पाहिजे. हेमालिनी गेले 30 वर्षात 27 वेळ नवीन बॅले किंवा ते 8 सप्टेंबरला आहे. पुणे फेस्टिवल कमिटी, पुणेकर नागरिक, MIDC आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टुरिझम डिपार्टमेंट MTDC यांच्या संयुक्त विद्यमानाने पुणे फेस्टिवलचं आयोजन केलं जातं. यावेळी उद्योगपती राहुल बजाज व प्रेम चोप्रा फिल्म ॲक्टर यांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड दिला जाईल.